आदरणीय महापौर अतिरिक्त आयुक्त साहेब, आदरणीय उपमहापौर, सन्माननीय सर्व नगर सेवक नगर सेविका, पत्रकार बंधु आणि बंधू भगिनी, सन्माननीय महापौर महोदय, सभागृहातल्या युवा सन्माननीय नगर सेविका संध्याताई यादव यांनी या सभागृहामध्ये पहिल्यांदाच बोलण्याचं धाडस केलं, त्यापेक्षा त्यांना शक्ती निर्माण करून देण्याचं काम हे आयुक्त महोदय आले ना, त्यांनी त्यांना दिलं. आम्हाला वाटलं नव्हतं की त्यांना कधी बोलायची अशी परिस्थिती येईल, कारण आम्ही सर्व इथं एवढे ज्युनियर सिनियर नगरसेवक असताना. परंतु या नवी मुंबईमध्ये काय चाललंय, काय कुठं नेऊन ठेवलंही नवी मुंबई अशी परिस्थिती. अहो 8 महिने झाले एकच विषय, 8 महिने झाले एकच विषय, एवढा अभ्यास केला तर आम्ही कुठं पोचलो असतो. भगत नामदेव भगत साहेब, मी आम्ही जेवढा अभ्यास केला तर भगत साहेब, तर आपण इथं नसतो तिथं असलो असतो. एवढा अभ्यास करायला लावला आम्हाला आणि एवढे महिने आमचे वाया गेले. हा आयुक्त जोपर्यंत ह्या पदावर राहील ना, प्रत्येक महिन्याला 1 वर्ष मागे जातो आपण, प्रत्येक महिन्याला 1 वर्ष मागे जातो. 1 महिन्याचा वर्ष यांचा, नक्की यांना काय मिळवायचं असतं. आमचे एमके मडवी साहेब बोलले बरोबर आहे, एकच साधन नवी मुंबई, हा एकच कायद्यात बसलेला, हायकोर्टाने निर्णय दिलाय का, नवी मुंबईच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांची घरं तोडायची, नवी मुंबई सगळ्या गाववाल्यांची घरं तोडायची, नवी मुंबईच्या झोपड्या तोडायच्या, सगळे कायदे इथंच. हा एकच शिकून आले का कायदा, कायद्याचा आहे की फायद्याचा आहे असा प्रश्न पडतो. कायदा कमी फायदा जास्त बघतो. अहो आयुक्त, आम्ही बोला एवढे 20 वर्ष सभागृहात काढली, आयुक्त साहेब बोलताना आम्हाला नगरसेवकांना जनतेला एवढं ताकदवर आयुक्त साहेब बोलले का, लोक आदराने विचारायचे. आता आयुक्त नाही बरं सर, तुकाराम काय बोलतो तुमचा तुकाराम, हा जोग नाही, ही परिस्थिती आहे माझ्या सारख्या माणूस बोलतात लोक. साहेब तुमचा तुकाराम काय करतात, त्यांना सांभाळा. अरे काय सांभाळ, मला सांभाळ. म्हणजे चव्हाण साहेबांना वाईट वाटायचं कारण नाही, मी चव्हाण साहेबाच्या बाबतीत नाही बोलणार. चव्हाण बघा, माहिती कोण आलं, चव्हाण साहेब ऑटोमॅटिक येतात, चव्हाण साहेब पण त्यांच्या बाबतीत येतच नाही. एवढा तिरस्कार नवी मुंबईमध्ये करून घेण्याचं काय कारण आहे, प्रसिद्धी, प्रसिद्धीसाठी. आता झोपड्या काय तोडून काय, हजारो लोकांना तुम्ही बेघर केलं, त्यांची काय छोटीशी मागणी होती ना की 2 महिने थांबा आमची एक्झाम होऊ द्या म्हणून. एवढी माणुसकीच नाही, विश्वासच नाही लोकांवर. अहो हा देश कायद्यावर नाही विश्वासावर चालतो, परंतु कायदा मानतो प्रत्येक माणूस, म्हणून हा देश विश्वासावर चालतो जास्त करून कायद्यापेक्षा. हे काय शिकून आलं तर आम्हाला कळत नाही. अहो त्या मुलांच्या परीक्षा होईपर्यंत थांबले असते आणि का यादव नगर तोडलं म्हणजे का नवी मुंबई स्मार्ट झाली का, यादव नगरच्या झोपड्या तोडल्या म्हणजे तुम्हाला नक्की कोणाला दाखवायचे आहेत. मी एवढ्या नवी मुंबईमध्ये काम केलं तोडल्या, कोणाला दाखवायचे आहेत, तुमच्या बापाला ना दाखवलं ना, तुमच्या बापाच्या आशीर्वाद मला तुम्ही इथं राहिलाच अजूनपर्यंत, त्यांचंही नाव घ्यायला शरम वाटते मला, आता शरम वाटते बोललो ना मी. हे कसं आहे माहितीये का पाटील साहेब, एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो थोडी 2 मिनिटाची. ही शिकली सवरलेली माणसं या सगळ्यांना वेडे कसं समजतात, पण ती गोष्ट मडवी साहेब, एमके मडवी साहेब जुने आहे 100 वर्षापूर्वीची, 100 वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगतो ती लागू झाली तर बघा. थकलो यार बोलून मला मगाशी म्हणतो निषेधावर का नाही बोला, काय बोलायचं निषेध, वेळच वाया घालायची, दुसरं काय करायचं काय. आमचे भवानी साहेब, पाटील साहेब, एमके मोडी साहेब हे बोलले का, कमी बोलले का, आता काय त्याच्या दुसऱ्या आग मी कशाला लावू.
कारण की काय करायचं काय, सगळे नगरसेवकच एकाच लाईन मध्ये उभे आहेत. म्हणून महापौरमध्ये हे शिकले सवरी लोक कधी कधी कशी लोक उल्लू बनवतात ना, तसं उल्लू बनवण्याचं काम चाललंय का बघा, जरा पटलं तर बघा. 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्या गावात एक पाटील असतो. पूर्वी पाटील म्हणजे याच्या हरका नाही, तो पाटील हुशार असतो, शिकलेले आहे सगळे अशिक्षितच. पाटलाकडे थोडा पैसा जास्त होता म्हणून पाटलाला वाटलं माझा मुलगा शिकाव, म्हणून त्याने पाटलाने आजला मुलाला आपल्या परदेशात पाठवला. परदेशात लहानाचा मोठा झाला, गावाल्याला सगळ्यांना माहित होतं शिर्के मॅडम की हा मुलगा परदेशात गेला म्हणजे तुमच्या बोलायला येईल म्हणून. सगळे लोक बोलते म्हणजे तुझा मुलगा, पाटलाला विचारायचं तुझा मुलगा आता इंग्लिश बोलत असेल नाही का, अरे काय बोलतो फोनवर करतो तेव्हा काय बोलतो काय खलत नाही हो पाटील म्हणजे त्याचा बाप बोलतो. मग त्याचं शिक्षण पूर्ण झालेला मुलगा गावाकडे येत असतो, हा गावची लोक खुश, सभापती साहेब गावची लोक खुश, बँड ढोल ताशे घेऊन त्याचे एअरपोर्ट जातात, एअरपोर्ट त्याला घेऊन जातात गावात, त्याला उचलतात. तो एवढा अंगाडी माणूस असतो मुलगा, एवढा हात शिकून काय नाही, झिरो मार त्याला, फक्त परदेश बापाचे पैसे उडून आलेला असतो. येतो गावात, लोक सत्कार करतात, परेशान होतात, तो म्हणून बोलतो काय लोक वेडे आहेत लोक, माझा सत्कार करून काय आवडा, मी शिकलोच नाही, बापाचे पैसे उडवले. म्हणून गावाला आग्रह करतात की तू आता परदेशात गेला, आता आमची गाव आमची आपली मराठी भाषेपेक्षा तू इंग्लिशमध्ये शिकला असेल तर एक दिवशी आमची जाहीर सभा लावतो, इंग्लिशमध्ये भाषण कर, आम्हाला ऐकायचं आहे. सगळेच अशिक्षित, त्याला माहिती असतं हे सगळेच अशिक्षित आहेत, ह्यांना इंग्लिशचं आहे ही माहिती नाही. पण यानी का भगत साहेब ए बी सी डी ते एक्स वाय झेड पर्यंत एवढंच माहिती त्याला, तो तेवढा शिकला एवढ्या वर्ष ए बी सी डी एक्स वाय झेड पर्यंत, याच्या पलीकडे तुला व्हॉट इज युअर नेम पण माहिती नाही. आता तेवढा तो परदेशात आला ना, मग थोडा हुशार तर असणारच. गावची सगळी लोक टोप्या घालून आली, हा लोक निश्चित गाव महिला महिला अर्थात तमाम लोक याचं भाषण ऐकायला, मग आता भाषण कसा करतो आपल्याला कसे उल्लू बनवतो, भाषण कसं करतो ते ऐका माहिती. त्याला काय एवढं इंग्लिश येतं, ए बी सी डी पासून एक्स वाय झेड. गरज साहेब ऐका, भाषण करतो तसं आपण कसं मराठीत करतो, जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो. आता तो कसा बोलतो बघा, ए बी सी डी ए बी सी डी ई एफ जी. लोकांना म्हटलं जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो, ए बी सी डी ई एफ जी याच्या जे के या मी ना गोपी गेला सगळं वरून याच्या जे के या मी ना गोपी क्यू आर एस टी असा करतो, क्यू आर एस टी. त्यांना वाटलं क्यू म्हणजे का नाही, क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू यू डी डब्ल्यू एक्स वाय झेड. त्यांना वाटायला भारत माता की जय. आता भारत माता की जय म्हटलं का भाषण संपलं, लोकांना पुढचं ऐकायची वेळच त्या लोकांनी त्याला उचलला खांद्यावर अख्ख्या गावात मिरवणूक. बोला आता सरस कोण, अशी परिस्थिती. पण ते 100 वर्षापूर्वीचं होतं चव्हाण साहेब, हे आता फक्त चालू लोक आहे तिथं. आम्हाला इंग्लिश शिकायची आम्हाला गरज नाही, आम्हाला इंग्लिश शिकायची गरज नाही. एवढे उल्लू इथे पण राहिलेले नाही की तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगाल की मी कायद्यानंच करतो, तर आम्ही ते म्हणायला तयार नाही. आम्हाला पुस्तकं वाचायची गरज नाही, आम्ही अनुभवाने बोलतो, आम्ही अनुभवाने बोलतो. फक्त त्यांची मागणी होती तर तुम्हाला 2 महिने थांबाव म्हणून. काय नक्की काय चालवले काय, तुम्ही का डेप्युटेशन वाल्याने आले की त्याची काय त्याला काय हे काय सर्वोच्च कोट घातलं काय तुम्ही लोकांनी. अहो तुमची पण इज्जत झाली पाहिजे, आम्हाला अधिकाऱ्यांना खरोखर सांगतो भगवत नाही बोलताना इच्छा पण होत नाही. आता महापौरांचा अपमान केला जातो मगाशी सांगले का, म्हणजे लाज वाटते आम्हाला सांगायला. महापौरांचा अपमान इथं कोणाचा सन्मान झाला तर त्यांचा अपमान झालाय. लोक विचारतायत एकमेव
अहो जेव्हा तुमचे तुकाराम साहेब बाईट देतात तेव्हा एवढा सज्जन माणूस बसलेला असतो, बाईट देताना एवढा सज्जन माणूस की मान फक्त एवढी चालते, आणि जेव्हा यांची एचओडीची मीटिंग असते ना तेव्हा वाघा सगळा दात खात असतो, तेव्हा एवढी ताकद कुठून येते तर तेव्हा कॅमेरे नसतात, त्यांना मात्र पाहिजे तेवढा दम देणार आणि दोन कॅमेरे लावले की अशी सुद्धा मान हालत नाही, एवढा सज्जन एका खुर्चीवर असा बसून बोलतो हे कशासाठी कशासाठी सॉंग करता हे? अहो नवी मुंबई शहर बसवताना हा देश बसला जेव्हा तेव्हा हा गरिबांचा देश आहे, आणि मी म्हणतो त्या आमच्या बिचारा काय त्या यादवला पण काय लागलं वेट थोडस काय माहिती नाही, एकतर्फी प्रेम केलं त्यांनी, ते ऐकताना एकतर्फी प्रेम केलं, ते राम आशेतला वाटलं का मी करतो पण तो पण करत असेल, आ जा बैलमणी मार, आमचे बिष्ट बोलता बोलता थांबले, म्हणजे नाव घेऊन जाणतो का आमचा माणूस आहे प्रेम कसं करावं, समोर त्याने करतो ना एवढं तरी बघायचं, घे म्हणतो मी पण गरीब आहे, मी पण गरीबी पाहिली का, गरीबी हटाव होते माझ्या गरीब पाहिली का नाही, गरीबी हटाव म्हणजे गरीबांनाच हटाव, कसली गरीबी पाहिली यांनी, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरची घटना माहित नाही त्या घटनेच्या आधारावर तुम्ही आज आयुक्त झालात, नाहीतर कुठं असतं तिकडं रेल्वे स्टेशनला, म्हणून आयुक्त महापौरमध्ये एकदा काहीतरी स्वच्छ मोक्ष खराव करूया, एकदा स्वच्छ किती बोलणार हो, शब्द संपतात, भाषण चांगली इंग्लिश भाषण सांगितली, आता चव्हाण साहेबाला आवडला बघा खुश झाले, ते खुश झाले, मला असं वाटलं का ते खरं आहे, त्यांना वाटलं की बरोबर बोलतात, मी बरोबर बोलतोय, पण मर्यादा संपली बघायचं आहे, आपली मर्यादा संपलेली आहे चव्हाण साहेब, मर्यादा संपलेली आहे बघा, असंच आहे, हम करते तो बोलते नहीं, बोलेंगे तो करेंगे, पक्का काय म्हणू तुमच्या नगरसेवकात आमचं पद जाईल ना, ते आमचे नगरसेवक पोटावर आम्हाला का पगार आहे का तुमच्यासारखा, अहो तुम्ही पगारी नोकरात, तुम्ही त्या बंगल्यात जो आयुक्त महोदय राहतो ना त्या बंगल्यात पाणी आमच्या लोकांच्या कराचं पाणी पितोय, जे खातोय ना त्या रोटी भाकरी तीच आमच्या लोकांच्या करातून, या झोपडपट्टीच्या लोकांनी कर भरले त्याचं खातोय, छप्पर जे आहे ना मोठं ते आमच्या लंकेत उभारलेला तो बंगला आहे, तुमचं काय इथं भाडे ना आलाच भाड्यासारखा भाड्या, तोंड सुटत ना शेवटी सला आग्रीच ना, हो ना आग्री आहे ना, करू का मी तयार आहे, ससाव सजा भोगाला मी तयार आहे, वारंवार उलट मारत सभाशास्त्र गेलं भाड्यात, कोण सभाशास्त्राला विचारतोय, एवढ्या महापौरांना विचारतो, तुझ्या सभाशास्त्राला कोण विचारतोय, महापौरांचा मान ठेवता मी माफी मागे झोपून, अहो कसलं शास्त्र नाही कसलं काय, आता ब्रह्मास्त्र सोडायची वेळ आले, कसला शास्त्र घेऊन बसलाय, शेवटचं अस्त्र ब्रह्मास्त्र असतं आणि ते सोडायची वेळ आले, आयुक्त महोदय महापौर मध्ये तिथपर्यंत जायला जाऊ नका एवढीच विनंती आहे, आणि आयुक्त महोदय माझी आपल्याला सर्वांना प्रशासनाला विनंती आहे, गोर गरीब नाही सर्वांच्या नवी मुंबई मध्ये कोणाचे घर तोडताना त्याचं घर तुटत असेल त्याची बता पुनर्वसनाची व्यवस्था केलेली आहे का, हा आला पर्याय प्रश्न आहे, जर पुनर्वसनाची व्यवस्था असेल तर तोडायला हरकत नाही, आम्ही तुम्हाला मदत करू, अन्यथा सावध राहायला पाहिजे तुम्ही लोकांना, धन्यवाद।